काल मुख्यमंत्र्यांनी जी ऍफिडेव्हिट नागपूर उच्च न्यायालयात दिलेलं आहे त्याची प्रत सुद्धा माझ्याकडे आहे आणि त्याच्यात सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे की आदेशाच्या वेळेस ही बाब लक्षात आणून देण्यात आलेली नव्हती। हे अतिशय चुकीचं वक्तव्य आणि चुकीचं ऍफिडेव्हिट नागपूरच्या सर्वोच्च न्यायालय नागपूरच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्यमंत्र्यांनी सबमिट केलेलं आहे। मी या संदर्भात बोलेल की खोटी माहिती सभागृहाला दिली जाते। या संदर्भात सभापती दीपक म्हैसकर, अश्विन मुद्गल, शीतल तेली उगले आणि मनोज कुमार सूर्यवंशी या चार अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। या चार अधिकाऱ्यांची चौकशी होत असताना त्यांनी कशा पद्धतीनं त्यांचे फोन रेकॉर्ड्स, कॉल रेकॉर्ड, सीडीआर चेक केलं पाहिजे, कारण हे जे चार अधिकारी आहे म्हैसकर, मुद्गल, उगले, तेली आणि मनोज कुमार सूर्यवंशी या सगळ्या आयएएस या त्याच्यातले दोन तीन अधिकारी आयएएस आहेत, यांचा या प्रकरणाशी थेट संबंध आलेला आहे आणि म्हणून यांनी मुख्यमंत्र्यांना किंवा नगरविकास विभागाला ही माहिती दिली नव्हती का हे सुद्धा स्पष्ट झालं पाहिजे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी जे चुकीचं ऍफिडेव्हिट नागपूर हायकोर्टात दिलेलं आहे की मला याची माहिती नव्हती हे चुकीचं आहे। ऑलरेडी नगर विकासाच्या प्रधान सचिवाला अँटी करप्शन ब्युरोनं हे पत्र 2018 सालीच लिहिलेलं आहे, याचे प्रत मी आपल्याला सगळ्याच्या सगळ्या कॉपीज मी आपल्याला सेंड करतो। असेच आणखी व्हिडिओ आणि बातम्यांसाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप।